विद्यार्थी मित्रांनो आपण संख्या रेषांविषयी बरीचशी माहिती पाहिली तर या संख्या रेषांचा उपयोग आपल्याला प्रामुख्याने दोन बिंदूंमधील अंतर काढण्यासाठी होतो त्याचप्रमाणे निर्देशक भूमितीमध्ये या संख्या रेषांचा उपयोग होतो तर आडव्या संख्या रेषेला आपण एक्स अक्ष म्हणतो आणि उभ्या संख्या रेषेला वाय अक्ष म्हणतो तर हे दोन्ही संख्या रेषा एकमेकींना काटकोनामध्ये छेदतात आणि आपल्याला आलेखामध्ये कोणत्याही बिंदूचं स्थान निश्चित करण्यासाठी या संख्या रेषांचा उपयोग होतो तर संख्या रेषांचा आपण अनेक ठिकाणी उपयोग करतो त्याचप्रमाणे या हा संख्या रेषा हा जो घटक आहे या घटकावर आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दोन मार्काचा एक प्रश्न विचारला जातो तर 2017 मध्ये विचारलेलं जे उदाहरण आहे ते आपण थोडक्यात बघू संख्या रेषेवर एम बिंदूचा निर्देशक 2/3 आहे बिंदू एम व एन मधील अंतर 3 एकक असेल तर एन बिंदूचे निर्देशक किती तर आपल्याला या उदाहरणामध्ये दोन अचूक पर्याय निवडायचे तर आता दोन बिंदूमधील अंतर काढण्यासाठी आपल्याला मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करावा लागतो म्हणून डिस्टन्स एम एन इज इक्वल टू एम चा निर्देशक वजा एन चा निर्देशक डिस्टन्स एम एन हे अंतर आपल्याला दिलेलं आहे म्हणून डिस्टन्स एम एन इज इक्वल टू 3 इज इक्वल टू एम चा निर्देशक हा 2/3 आहे आणि एन चा निर्देशक एक्स म्हणून वजा एक्स म्हणून हा अधिक 2/3 बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला आणल्यावर वजा 2/3 होईल म्हणून वजा एक्स इज इक्वल टू 3 - 2/3 या 3 ने 3 ला गुणलं तर -x इज इक्वल टू 9 - 2/3 9 - 2 = 7 7/3 आता उजव्या बाजूला वजा एक्स आहे म्हणून वजा एक्स इज इक्वल टू 7/3 म्हणून एक्स इज इक्वल टू -7/3 हा एक पर्याय झाला दुसरा डिस्टन्स एम एन इज इक्वल टू एन चा निर्देशक वजा एम चा निर्देशक म्हणून डिस्टन्स एम एन इज इक्वल टू एन चा निर्देशक एक्स म्हणायला मायनस एम चा निर्देशक 2/3 डिस्टन्स एम एन 3 आहे इज इक्वल टू एक्स मायनस 2/3 -2/3 उजव्या बाजूला घेतल्यास एक्स इज इक्वल टू 3 + 2/3 हे 3 ने 3 ला गुणलं 3 3 9 /
प्लस टू अपॉन थ्री इज इक्वल टू इलेवन अपॉन थ्री। तर या ठिकाणी हे उदाहरण सोडवत असताना दोन पर्याय आपल्याला आलेले आहेत आणि या उदाहरणामध्ये पर्याय क्रमांक एक मायनस सेवन अपॉन थ्री आणि पर्याय क्रमांक दोन इलेवन अपॉन थ्री हे दोन पर्याय या ठिकाणी येतात।